नवरात्रीचे महत्त्व आणि पूजाविधी। नवरात्र म्हणजे काय? त्याला शारदीय नवरात्र का म्हणतात? अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते। प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात। नऊ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र। दहाव्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते। नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे। आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियावर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे। नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनपूर्वक केले जाते तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते। नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय? उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, तर उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे, त्याची सतत आठवण करणे। त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे। नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे। घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करतात। त्या व्यक्तींच्या ह्यातीनंतर घराची सूत्रे ज्या व्यक्तीकडे येतात तिने ते उपवास करावेत, म्हणजे त्या कुटुंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहिजे। शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध राहावे, परमेश्वरांचे सानिध्य लाभावे, त्याची सतत आठवण राहावी हा उद्देश आहे। ह्यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे। उपवास आहे म्हणून खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे शरीराला जडत्व येते, शरीर लवकर थकते, पोटात गेल्याबरोबर निद्रा येते, मग उपास आराधना होत नाही। म्हणून हलके भाजके अन्न, दूध व फलाहार घ्यायचा। शिवाय जड पदार्थ खाल्ल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत जांभया आळस येत राहतो। बऱ्याच बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात, पण तांबूल रजोगुणी आहे, सत्वगुणी नाही। देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट असावा, पण त्याचे सेवन करू नये। शरद ऋतूत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळ पाणी आलेले असते। निसर्गात अनेक जीव निर्माण होतात, काही मानवाला अहितकारक असतात, असे पाणी पोटात जाते व जड अन्नाचे सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मारून बसतात। आपले व्रताच्या दृष्टीने होणारे सात्विक आहाराचे सेवन रोगाचे उच्चाटन करते, म्हणून देवाला प्रार्थना केली जाते। जीवेत शरद शतम, म्हणजे आपण शंभर शरद ऋतू पहावे ही प्रार्थना केलेली असते। व्रताचे नियम काय आहेत? जे नवरात्र व्रत आचरतात त्यांनी नऊ दिवस केश कर्तन करू नये, गादीवर झोपू नये, दुसऱ्यांच्या घरी अंथरुणावर झोपू नये किंवा बसूही नये, पायात चप्पल घालू नये, मन शांत ठेवावे, परान्न घेऊ नये, उगाच चिडचिड करू नये। व्रत करताना ते समजावून घेऊन करावे। आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हे लक्षात घ्यावे। स्वतःला काय झेपणार आहे हे पाहावे, म्हणजे थोडक्यात स्वतःच्या शक्तीचे परीक्षण करावे आणि मगच व्रत करावे। जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडत आहे तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरणे शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणे करावे। त्याला सतत प्रार्थना करावी, हे देवा, हे माझ्याकडून करून घे। व्रताचा अर्थ समजावून घेऊन व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते या शंका नाही। हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे, अशी देवीला प्रार्थना करावी। व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआपच होते। नवरात्रात जर सूतक आले
किंवा सोहेर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्री उत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर अशौच आले तर त्याला कोडा म्हणजे साखर पेढे असा नैवेद्य दुसऱ्याकडून दाखवून देऊन त्याचे लगेचच उद्धापन करावे. अन्नप्रसादाचा नैवेद्य दाखवू नये. कुमारी पूजा. नवरात्रात कुमारी पूजा हा महत्त्वाचा विधी आहे. जमल्यास दररोज एक प्रमाणे 9 दिवस कुमारिकेंची पूजा असते. न जमल्यास 1 दिवस तरी कुमारिका पूजन करावे. 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीला कुमारिका म्हणतात. 10 वर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरुवात करतो म्हणून 10व्या वर्षानंतर कुमारिका नाही. 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षांची त्रिमूर्ती, 4 वर्षांची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षांची कालिका, 7 वर्षांची चंडिका, 8 वर्षांची शांभावी, 9 वर्षांची दुर्गा आणि 10 वर्षाची भद्रा. अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेऊन तिला आवाहन करावे व व्रताची पूजा करावी. सोने प्रदान. पराक्रम करायला गेलेल्या देवीचे भक्तगण या दिवशी विजय मिळवून येतात. पण अशी गोष्ट सांगतात, विद्यारण्य स्वामींनी गायत्री देवीची उपासना केली. ती 12 वर्षाच्या नंतर त्यांना दसऱ्याच्या दिवशी प्रसन्न झाले. तिने सोन्या मोत्याचा वर्षाव केला. त्यामध्ये आपट्याची पाने होती. हल्लीच्या काळानुसार सुवर्ण दान देणे शक्य नाही, पण आपट्याची पाने मात्र देतात. हे सुवर्ण पराक्रम करून आणल्याने लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते. जप. नवरात्रामध्ये जय जगदंब श्री जगदंब असा देवीचा जप करावा आणि प्रार्थना करावी. हे देवी, तू बुद्धिरूपाने सर्वांच्या ठिकाणी वास कर. महाराष्ट्रात देवींची 3.5 पीठे आहेत. त्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, वणीची सप्तशृंगी ही पूर्ण पीठे आहेत व माहूरची रेणुका हे अर्धपीठ आहे. कारण माहूरला फक्त तांदळ आहे, फक्त मुख पूजन आहे. तांदळा हे पार्वतीचे रूप आहे, तिथे शिवाचा लोप आहे. इतर पीठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे, म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे. आपण जी व्रते आचरतो ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून आचरतो. त्यामध्ये मी करतो असा अहंभाव नसावा. ही व्रते आचरल्यानंतर सर्व कर्म श्रीकृष्णापण करावी, म्हणजे त्यातील दोषांचे परिमार्जन होते. यावेळेस भगवंत आपली परीक्षा पाहत असतो. त्यामुळे व्रतारंभ करताना परमेश्वरांची शरणागत भावनेने प्रार्थना करावी व शक्तींची प्रार्थना करावी. मन स्थिर ठेवून शांत राहावे व शेवटी अपराधाची क्षमा मागून व्रत सांगता करावी. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirao.com.